जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या माध्यमातून सन्मान मातृशक्तीचा हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला होता. पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याच्या मुख्य आकर्षण स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेच्या प्राजक्ता गायकवाड या होत्या. तसंच या कार्यक्रमाला भाजपच्या प्रदेश सरचिटणीस माधवीताई नाईक आणि स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर निशित ओझा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी यावेळी महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती, महिला आरोग्यविषयी मार्गदर्शन केलं. तसंच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनेक महिलांचा सन्मान मातृशक्तीचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मराठवाडा विभागीय संघटन मंत्री विजय कोडगे, कोकण माडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, कल्पना दास्ताने, आदर्श शैक्षणिक समूहाचे संचालक धनराज विस्पुते, सुहासिनी केकाणे यांच्यासह पदाधिकारी आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. आपल्या सगळ्यांसाठी आजचा दिवस हा महत्वाचा असेल, पण माझ्यासाठी, माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी आणि तुमच्या आशीर्वादानं काम करणाऱ्या एका युवासाठी आजचा दिवस हा खऱ्या अर्थानं दसरा दिवाळीपेक्षा कमी नाही आहे अशी आज माझी स्थिती आहे. कारण मी ज्या पद्धतीनं म्हटलं की सप्ताह साजरा केला जावा, मातृशक्तीचा सन्मान वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यामध्ये आज इतकी मातृशक्ती या ठिकाणी उपस्थित होते, त्या ठिकाणी मला आजपर्यंत याच मातृशक्तीने आशीर्वाद देऊन, भरभरून आशीर्वाद देऊन, प्रेम देऊन त्या ठिकाणी इथपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल आपल्यासमोर नतमस्तक होऊन आपल्याला अभिवादन करतो. कारण हे तुमच्यामुळे शक्य होऊ शकलं, या मातृशक्तीमुळे शक्य होऊ शकलं. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम महिला दिनाच्या पुरस्काराचा कार्यक्रम, आणि म्हणून माझ्या प्रभागातल्या या पनवेलमधल्या पंचक्रोशीतल्या पनवेल विभागातल्या सगळ्या रणरागिणींचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. खरं म्हणजे इथं आज महाराणी येसोबाई आपल्या व्यासपीठावरती आहेत. जेव्हा त्या आपल्या ऑफिसला मगाशी आल्या त्यांना मी त्याच ठिकाणी सांगितलं की खऱ्या अर्थानं तुम्हाला जो महाराणी येसोबाईचा अभिनय करण्याचा जो रोल मिळाला आणि त्याचा तुम्ही अभिनय करता वास्तव लोकांसमोर ठेवलं आणि ज्या छत्रपतींनी आम्हाला स्वराज्य मिळवून दिलं, ज्या संभाजीराजांनी ज्यांना आम्ही धर्मरक्षक आणि स्वराज्य रक्षक म्हणतो, अशा महाराणी येसोबाईंचं जे वास्तव तुम्ही आमच्या समोर तंतोतंत ठेवून प्रत्येक घराघरांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केलं, अशी भूमिका आपल्याला जी मिळाली ते तुमच्या आयुष्यातला एक माइलस्टोन आहे, तुमचं एक मोठं ॲसेट आहे. आणि मी तुम्हाला आत्ता शुभेच्छा देतो की तुम्ही असंख्य पायऱ्या अभिनयाच्या संस्कृतीमध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये, चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये, हॉलिवूड, बॉलिवूडपर्यंत पोचाल. पण जेव्हा शेवटच्या तुम्ही शिखरांपर्यंत जाल तेव्हा तुम्हाला ही पहिली येसूबाईची पायरी ही लक्षात राहीलच, कारण तुमचा हा माइलस्टोन आहे. यांनी तुम्हाला ओळख दिली, यांनी तुम्हाला श्रद्धा दिली. कारण आम्ही अनेक पहिले आम्ही महाभारत रामायण बघणारी मंडळी आहोत. जेव्हा रामायण किंवा महाभारताचा कार्यक्रम लागायचा तेव्हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्हाला जवळजवळ सुमसान सगळीकडे एक एक तास कोणी रस्त्याला नसायचं असं चित्र उभं होतं. तेच आम्हाला धर्मरक्षक किंवा स्वराज्य रक्षक संभाजीचं ते मालिका बघताना आणि आपल्या सगळ्यांची पात्र डोळ्यासमोर येताना ते आठवत होत. विक्रांतची ओळख करून देताना किती विशेषण लावावीत हा प्रश्न पडतो. माजी आमचा युवा मोर्चाचा अध्यक्ष, उपमहापौर, आत्ता विद्यमान राजकीय आमच्या स्टेटसमध्ये माझ्यासोबत काम करणारा माझा सहकारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या सगळ्यांचा लाडका लोकप्रतिनिधी जो सगळ्यांसाठी उपलब्ध असतो, कुठल्याही वेळेला उपलब्ध असतो, तो तुमच्या गळ्यातला ताईत असलेला आणि या कार्यक्रमाचा आयोजक असलेला, त्याला मी अरे तुरे म्हणते. तो मला ताई म्हणत असला तरी खरं तसं नात्याने मी त्याची आत्या म्हणायला हवी, कारण पण आपण घरातल्या छोट्या आत्याला नेहमी ताईच म्हणतो नाही का, कारण त्याच्या बाबांबरोबर, बाळासाहेब पाटील यांच्याबरोबर आम्ही अनेक वर्ष काम केलेलं आहे. आणि आम्ही नेहमी असं म्हणतो की पक्षावरती किंवा आपल्या कामावरती निष्ठा कशी असावी, आपल्या कामाच्या प्रती आपला प्रामाणिकपणा कसा असावा याचं ते उत्तम उदाहरण आहे. जेव्हा पक्षाकडे त्यांना बक्षीस द्यायला काही नव्हतं तेव्हा देखील तन मन धन अर्पून
भारतीय जनता पक्षाचा झेंडा अविरतपणे आपल्या हातात धरणारा या विभागातला निष्ठावान कार्यकर्ता कोण होता तर बाळासाहेब पाटील होते. आणि थँक्यू सो मच विक्रांत दादा की तुम्ही इतक्या छान कार्यक्रमाला मला आयोजित केलं. खरं तर 8 मार्चला जर तुम्ही हा कार्यक्रम घेतला असता तर मी फक्त येऊन सगळ्यांना भेटून सेल्फी काढून गेले असते, कारण तेव्हा माझा आवाज बसला होता, मी बोलूच शकले नसते. आता थोडासा जरा बऱ्यापैकी रिकवर होतोय, कारण बॅक टू बॅक सगळे स्केड्यूल्स आहेत, म्हणजे महानाट्य चालू आहे, शिवपुत्र संभाजी महानाट्य चालू आहे की ज्याचे प्रयोग आता निप्पाणीला झाले बेळगाव कर्नाटकामध्ये, आणि त्याच्यानंतर डे नाईट शूट चालू आहे, फिल्म करते नवीन. सो म्हणजे आमचं सकाळी 6 वाजता 7 वाजता असं पॅकअप होत आहे. फिल्म असल्यामुळे काही टेन्शन नाही, कारण डबिंग नंतर वगैरे करू शकतो, पण खूप हेक्टिक स्केड्यूल चालू आहे. आणि मला जेव्हा कळालं की असा काही कार्यक्रम आहे आणि याच्या आधीसुद्धा अनेक उपक्रम खरं तर विक्रमदादांनी घेतले, म्हणजे अनेक गोष्टी त्यांनी आत्ता सांगितल्या की विमा योजना असेल किंवा कोरोनाच्या परिस्थितीत त्यांनी जे काही म्हणजे खरंच खूप हॅट्स ऑफ अशी तुम्ही कामं केलेली आहेत. मला पटकन आठवण झाली आपल्या इतिहासाची की जेव्हा रयतेला काही गोष्टी मिळत नव्हत्या तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा योजना आणल्या आणि अशी कामं केली की रयतेचं पोट भरलं जायचं, भागलं जायचं. आणि त्याच पद्धतीनं खरं तर तुमचं काम आहे की सिलेंडर खांद्यावर उचलून घेऊन त्या महिलांपर्यंत पोहोचवणं असेल, कारण आपण आजकालच्या जगात जी काही धावपळ करतो, जे काही धडपड करतो, ती अर्थात आपलं पोट भरण्यासाठी असते आणि नंतर आपण मग बाकीच्या सगळ्या ऐषारामाच्या गोष्टी करतो. पण दोन वेळचं सुखाचं जीवन किंवा दोन वेळचं पोटभर जेवण आपल्याला मिळावं यासाठी प्रत्येकाची धडपड असते, आणि ती जाणीव ठेवून तुम्ही कोरोनाच्या परिस्थितीत खरं तर लढलात. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, त्यांच्यासोबत त्यांच्या कार्यकर्त्यांचं कौतुक झालं पाहिजे. खरं तर हा कार्यक्रम म्हणजे विविध क्षेत्रात कामगिरी करत असणाऱ्या महिलांचा सन्मान. खूप भारी वाटतं जेव्हा अशा कार्यक्रमाला मला बोलवलं जातं. मला तर खूप जास्त अभिमान आहे की मी मुलगी म्हणून जन्माला आले. असं म्हणतात की खूप आधीच्या जन्मी पुण्य करावं लागतं तेव्हा एका स्त्रीचा जन्म आपल्याला मिळतो, आणि असं पुराण कथांमध्ये सुद्धा असं लिहिलेलं आहे, असा उल्लेख आहे की जेव्हा एखादा मुलगा शिकतो तेव्हा तो फक्त एका पिढीचा उद्धार करतो, पण जेव्हा एखादी मुलगी शिकते तेव्हा ती 21 कुळांचा उद्धार करते. असं मी नाही तर पुराण कथांमध्ये पौराणिक कथांमध्ये उल्लेख आहे. त्यामुळे खूप जास्त अभिमान आहे की मी मुलगी म्हणून या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले.